नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहताय शेती गुरुजी। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेळीपालन सुरुवात करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपले शेळीपालन यशस्वी होईल। तर मित्रांनो, जर का आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच शेती गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया। मित्रांनो, शेळीपालन हा व्यवसाय खूप कमी भांडवलात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे। तर मित्रांनो, हा व्यवसाय करत असताना काही जे माझे बांधव नवीन शेळीपालन सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेळीपालनाची सुरुवात करत असाल त्यावेळेस आपल्याला काय ठराविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून आपले शेळीपालन यशस्वी होईल आणि त्यामधून आपल्याला तोटा होणार नाही। तर मित्रांनो, यामध्ये प्रथमतः पहिल्यांदा आपल्याला शेळीपालन करताना कमीत कमी शेळ्यापासून पहिल्यांदा शेळीपालनाची सुरुवात करायची आहे। साधारणतः मित्रांनो, 5 शेळ्यापासून किंवा 10 शेळ्यापासून आपण शेळीपालनास सुरुवात करू शकता। तर मित्रांनो, प्रथमतः थोडंफार आपल्याला शेळीपालनाबद्दल ज्ञान असणे गरजेचे आहे। शक्य झाल्यास तुम्ही यूट्यूबवरून माहिती घेऊ शकता, भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर जेणेकरून आपल्याला त्यामधून माहिती मिळेल। तर मित्रांनो, प्रथमतः आपल्याला शेळीपालन करण्यासाठी पहिली गोष्ट काय करणे गरजेचे असेल तर ते म्हणजे चारा व्यवस्थापन। मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला शेळीपालन करायचे आहे त्यावेळेस आपण शेळ्यांच्या चाऱ्याचं नियोजन करणे गरजेचे आहे। त्यासाठी जर का आपण 10 शेळ्यांचे नियोजन करत असाल तर पहिल्यांदा आपल्याला शेळीपालन करण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये जर का आपण शेतकरी असाल तर आपल्या शेतामध्ये कडवळ, मका, शिवरी, मेथी घास अशा प्रकारच्या पिकांची लागवड करणे गरजेचं आहे। हे मित्रांनो, आपण शेळीपालन करण्याच्या आधी 1-3 महिना आधी हे नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला शेळ्यांना भरपूर प्रमाणात खाद्य मिळेल। प्रथमतः मित्रांनो, चाऱ्याचा प्रश्न आपल्याला प्रथमतः मित्रांनो आपल्याला चाऱ्याची लागवड करणे गरजेचं आहे। 3 महिने शेळीपालन करण्याच्या आधी 3 महिने। मित्रांनो, चाऱ्याचा प्रश्न सुटल्यानंतर दुसरा विषय येतो शेड। तर मित्रांनो, 10 शेळ्यांसाठी आपल्याला शेड कोणत्या प्रकारचं बांधणे गरजेचं आहे याबद्दलही आपल्या यूट्यूबवर बरेच व्हिडिओ होतात, तेथे आपण पाहावेत। परंतु मित्रांनो, 10 शेळ्यांसाठी एक छोटंसं शेड बांधलं तरी चालेल। मित्रांनो, शेळीपालन करत असताना कमीत कमी खर्चामध्ये आपले शेळीपालनास कशी सुरुवात होईल याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। कारण मित्रांनो, जर का आपण प्रथमतःच शेळीपालन करताना शेडवर किंवा चाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला तर आपल्याला जो काय इन्कम मिळणार आहे तो कमी मिळेल आणि आपल्या शेळीपालनात जो काय फायदा आहे तो फायदा कमी होईल, त्यामुळे बरेचसे आपले मित्र खचून जातील। त्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी एक साधा शेड मारला तरी पुरेसा आहे। तर मित्रांनो, हा शेड मारल्यानंतर पहिल्यांदा चाराचं नियोजन करा, नंतर शेडचं नियोजन करा आणि नंतर शेळीचे। तर आतापर्यंत मित्रांनो बरेचसे असे प्रकार घडलेले आहेत की पहिल्यांदा शेडचं नियोजन होतं, शेडवर आवाढव्य खर्च केला जातो, त्यामध्ये शेळ्या आणून बांधल्या जातात आणि चारा विकत घालावा लागतो कारण चाऱ्याचं नियोजन आधी केलेलं नसतं। असं केल्यामुळे आपल्याला चारा जर विकत घातला तर आपल्याला शेळीपालन परवडत नाही। जर का आपला चारा स्वतःचा असेल तरच शेळीपालन परवडते। तसेच मित्रांनो, जर का आपण शेळ्यांना चराय सोडले तर निश्चितच अजून आपल्या फायद्यामध्ये वाढ होते। तर मित्रांनो, पहिल्यांदा चारा, नंतर शेड आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्या। तर मित्रांनो, शेळ्यांची निवड करत असताना आपण प्रथमतः उस्मानाबादी शेळीची निवड करावी। कारण मित्रांनो, उस्मानाबादी शेळीची जर निवड केली तर या शेळ्या शेळ्यांचे जुळ्यांचे प्रमाण 80% आहे, तिळ्यांचे प्रमाण 10% आहे आणि एका करडाचे प्रमाण 10% आहे। मित्रांनो, जुळ्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उस्मानाबादी शेळी ही खूप परवडते आपल्याला। शेतकरी मित्रांनो, उस्मानाबादी शेळीची निवड करताना आपण ती निरोगी आहे का हे पाहणे गरजेचे आहे। जसे की तिची उंची, उस्मानाबादी शेळी उंचीने जास्त असते त्यामुळे उंची योग्य आहे का, तिची लांबी योग्य आहे का, सुदृढ आहे का, निरोगी आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण उस्मानाबादी शेळीची निवड करावी। तर मित्रांनो, तिची जी शरीर आहे ते तिची त्वचा आहे ते चकचकीत आहे का, निस्तेज शेळी नसावी,
सुदृढ असावे हेही पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ज्या काय आपण शेळ्या घेणार आहोत, या शेळ्या शक्य झाल्यास ज्या आपण पाठीची जर निवड करत असाल तर अशा पाठी घ्या की ज्या शेळीला तीन पिल्ले जलमतात, अशा शेळींची पाठी घ्या. कारण अशा जर आपण पाठी घेतले तर निश्चितच त्या शेळ्यांना जन्म देण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि आपले उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे मित्रांनो, अशी शेळ्यांची निवड करावी. हे निवड केल्यानंतर आपल्या शेडमध्ये त्यांना आणून सोडावेत. काही औषधोपचार हे आपल्याला शिकणे गरजेचे आहे, कारण वारंवार आपण डॉक्टरकडं जाऊ शकत नाही. पहिल्यांदा आपण जर डॉक्टरांकडून काही छोट्या बेसिक गोष्टी शिकलो तर निश्चितच आपला जो डॉक्टरावर होणारा खर्च आहे डॉक्टरला बोलवण्याचा, तो कमी होईल. शेळ्यांना कोणत्या प्रकारे औषध पाणी करावे याबद्दलचे यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, तेही आपण पाहावेत. आपणही पुढील भागामध्ये त्याबद्दलही आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं शेड उभे राहील. आपल्याला चाऱ्याचं नियोजन केलं आहे, शेडचं नियोजन केलेलं आहे आणि नंतर शेळ्याचंही केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या 10 शेळ्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याकडेही आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. मित्रांनो, आता हा शेळी पालन सुरू करताना आपल्याला या गोष्टी करणे गरजेचं आहे. आता मित्रांनो, हा राहिला चाऱ्याचा प्रश्न. आपल्याला मित्रांनो, प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळा चारा ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, जर का आपण दुष्काळी भागात असाल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा कमी पडू शकतो, त्यासाठी आपल्याला मुरघास बनवणे गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, जर का आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला जर का सुका चारा हवे असेल तर आपल्याला सुका चारा जर का आपल्या शेतामध्ये अवेलेबल होत नसेल तर आपण यासाठी आपण बाहेरून मागवून घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला सुक्या चाऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा भुसा मागवून घेणे गरजेचं आहे. जसे की हरभरा आहे, इतर कडधान्यांचे जे जे शेळ्यांसाठी आवश्यक असतात त्या भुशांचा आपल्याला पावसाळ्यामध्ये साठा करून ठेवणे गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्येच आपल्याला हा साठा करून ठेवावा लागेल, जेणेकरून आपल्याला सुका चारा पावसाळ्यामध्ये यासाठी द्यावा लागतो. तर मित्रांनो, असं संमिश्र खाद्य शेळ्यांना दिले तर निश्चितच त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तर मित्रांनो, दुसरा हा प्रश्न येतो की पाणी. शेळ्यांना जे आपण पाणी देणार आहोत ते मित्रांनो अगदी स्वच्छ पाणी द्यावे, जेणेकरून शेळ्यांना कोणतेही आजार होणार नाहीत. हे असे आपण स्वच्छ पाणी दिले तर निश्चितच शेळ्यांना खूप कमी प्रमाणात आजार होतील आणि आपला जो औषधोपचारावर जो खर्च होणार आहे तो कमी होईल, त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्येही वाढ होईल. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर का मित्रांनो आपल्याला शेडच्या आजूबाजूला मोकळे क्षेत्र असेल आणि त्यामध्ये हिरवा चारा उगवलेला असेल तर मित्रांनो निश्चितच आपण या मोकळ्या जागेमध्ये शेळ्यांना सोडावे. मोकळ्या जागेमध्ये सोडल्यानंतर जे काही चारा खाणार आहेत त्यापासूनही आपल्याला शेळ्यांना चांगला चारा मिळेल आणि जो काय आपल्याला शेडमध्ये चारा आणून द्यावं लागतो आहे त्यामध्ये कपात होईल आणि चाऱ्यामध्ये कपात झाली म्हणजे आपल्या उत्पन्नामध्येही वाढ होईल. अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने शेळीपालन करू शकतो. तसेच मित्रांनो, आपल्या शेळ्यांसाठी आजार होऊ नयेत म्हणून काही उपाययोजनाही करणे गरजेचे आहे. आपल्या वेगवेगळ्या ज्या लशी आहेत त्याही शेळ्यांना देणे गरजेचे आहे. अशा आपण योग्य टायमिंगला लशी दिल्या तर शेळ्या आजारी पडणार नाहीत आणि आपलं शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. तसेच मित्रांनो, आपल्या शेडमधील वातावरणही चांगले स्वच्छ ठेवा. शेडमधील जागा स्वच्छ ठेवा जेणेकरून शेळे आजारी पडणार नाहीत. तसेच आपल्या शेडच्या साईडला थोडीशी जाळी मारून घ्या जेणेकरून शेळ्यांना मोकळ्या फिरता येईल. अर्धबंदिस्त शेळीपालन करा जेणेकरून ज्यांना ज्या टायमिंगला हवा आहे त्यावेळेस त्या आत बसतील आणि ज्यावेळेस हवा आहेच त्यावेळेस त्या बाहेर येऊन बसतील. तर निश्चितच आपल्याला 10 शेळ्यापासून मित्रांनो चांगलं उत्पन्न मिळू शकते. तर मित्रांनो, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.